जाऊया पुढच्या बातमीकडे. मूळचा मनमाडचा रहिवासी असलेला आणि सध्या डेन्मार्कच्या आरुष विद्यापीठातल्या प्राध्यापक राहुल एलिंजे आणि डेन्मार्कच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सिसिलिया दोघे विवाह बंधनात अडकलेत. राहुल एलिंजे हा 10वीमध्ये इंग्रजी विषयामध्ये नापास झाला. पुढे कठोर परिश्रमानं इंग्रजी विषयामध्ये प्रभुत्व मिळवत डेन्मार्कच्या कोपेनहेगन इथल्या आरुष विद्यापीठामध्ये इंग्रजीचा प्राध्यापक झाला. खडतर मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यानं हे यश संपादन केलं. विपश्यना आणि योगाची जोडही त्याच्या या मेहनत तिला लाभली आणि त्यानं इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं. विशेष म्हणजे डेन्मार्क मध्येच त्यांची ओळख सिसिलियाशी झाली आणि आज ते मनमाड इथं विवाह बंधनात अडकले. भारतीय विवाह सोहळा पाहून सिसिलियाचं कुटुंब चांगलंच भारावून गेलं होतं. हा आंतरराष्ट्रीय मंगल सोहळा पाहण्यासाठी मनमाडकरांनी मोठी गर्दी केली होती. तर डेन्मार्कच्या विद्यापीठातल्या इंग्रजीचे प्राध्यापक राहुल एलिंजे सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय विवाहानं चांगलेच चर्चेत आलेले आहेत. बीएड एमएड करून केवळ आपल्या राज्यामध्ये शिक्षक न होता साता समुद्रापारही संधी शोधल्या पाहिजेत असं आवाहन त्यांनी बेरोजगार तरुणांना केलेलं आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. राज्यामध्ये सध्या डीएड बीएड आणि एमएड केलेले अनेक शिक्षक बेरोजगार आहेत. लाखोंच्या संख्येनं ही लोक वेगवेगळी कामं करतायत तर काही जण रिक्षा सुद्धा चालवतात. मात्र बीएड आणि एमएडचं करिअर हे केवळ शिक्षक पद न मिळाल्यामुळे संपत नाही तर साता समुद्रापार जाऊनही या ठिकाणी शिक्षक होता येतं हे दाखवून दिलं आहे नाशिकच्या एका मुलानं. आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय त्याने केलं आहे आणि काय त्याने केलं पाहिजे साता समुद्रापार जाण्यासाठी. राहुल, तुझं अभिनंदन की तू डेन्मार्कमध्ये जाऊन आता प्राध्यापक झाला आहेस. काय वाटतं तुला, शिक्षकांनी काय केलं पाहिजे, जी मुलं आज बेरोजगार आहेत त्यांनी काय केलं पाहिजे? मी असं म्हणेल की आपले जे बी एडचे आणि एम एडचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पुढे शिकायला हवं. एम एड आणि बी एडपर्यंत तुमचं एज्युकेशन पूर्ण होत नाही. तुम्ही या पुढे तुम्हाला अनेक संधी आहे. संशोधनामध्ये तुम्ही आपलं करिअर करू शकता. त्यानंतर वेगवेगळ्या जर्नलमधनं तुम्ही आपले पब्लिकेशन करू शकता. आणि इतर अनेक काही मार्ग आहे त्याच्या थ्रू तुम्ही आपले एज्युकेशन अपडेट तर करू शकतात. पुन्हा त्याचद्वारे तुम्ही वेगवेगळ्या परदेशात युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन सुद्धा स्कॉलरशिप मिळू शकतात. डेन्मार्कसारख्या ठिकाणी हिंदी या विषयाचे प्राध्यापकासाठी जाहिरात निघाली होती काही काळापूर्वी आणि अशा ज्या जाहिराती निघतात त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे मी असं सांगू इच्छितो की तुम्हाला तुमच्या जर क्वालिटी असेल तुम्ही परदेशातसुद्धा हिंदी या विषयात शिकवू शकता. एकूणच परदेशामध्ये तू आता डेन्मार्कमध्ये राहिलास, स्वीडनमध्ये राहिलास, कशी मागणी आहे शिक्षकांना, भारतीय शिक्षकांकडे कसं बघितलं, तर एज्युकेशन सिस्टमकडे कसं बघितलं? एज्युकेशन सिस्टमच्या बाबतीत मी असं म्हणेल की आपल्या एज्युकेशन सिस्टमला एक ओके चांगल्या पद्धतीने बघितलं जातं. पण मी भारतीयांबद्दल आवर्जून सांगेल की जे भारतीय इथून परदेशात जातात त्यांना एक अतिशय इंटेलेक्च्युअल म्हणून किंवा स्कॉलर म्हणून बघितलं जातं. व्हिडिओ चॅनल सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.